अक्षय तृतीयेचा मुहूर्त सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. खरेदी, नव्या कामाची सुरुवात, विवाह किंवा कोणतंही खास काम या तिथीला करता येतं. यंदा या मुहूर्तावर ग्रह नक्षत्रांचा एक खास शुभयोग तयार होतोय. गेल्या 900 वर्षांमध्ये असा योग झालेला नाही. या दिवशी सोनं खरेदी केल्यानं समृद्धी वाढते असं पुराणांमध्ये म्हटलं गेलंय. तुम्ही सोनं नसलं तरी कोणत्याही धातूची देवाची मूर्तीही खरेदी करू शकता. सोन्याशिवाय अक्षय तृतीयेला मौल्यवान धातू, दागिने, यंत्र आणि मालमत्ताही खरेदी केल्या जातात. तसंच भांडी, कपडे, फर्निचरही खरेदी करतात. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकही शुभ मानली जाते. खरेदीशिवाय अक्षय तृतीयेला 14 वस्तू दानही करतात. त्यात तीळ, सोनं, तूप, कपडे, धान्य, गुळ, चांदी, मीठ, मध, मटकी, खरबूज, जमीन आणि कन्यादान शुभ समजलं जातं. पण अक्षय तृतीयेला एवढं शुभ का मानतात तर या तिथीपासूनच त्रेतायुगाची सुरुवात झाली. वेदव्यास यांनी याच दिवशी महाभारत सांगणं सुरू केलं आणि भगवान गणेशानं ते लिहिलं. आजच्याच दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला होता. सुदामानं याच दिवशी श्रीकृष्णासाठी तांदूळ दान केले होते. तर याच दिवशी गंगा कैलासावरून म्हणजे शंकराच्या जटांमधून निघाली होती. जैन धर्माच्या 24 तीर्थंकरांपैकी पहिले ऋषभदेव यांनी वर्षभराच्या उपवासानंतर अक्षय तृतीयेलाच उसाचा रस घेत उपवास सोडला होता. अक्षय तृतीयेचा हा दिवस एवढा शुभ मानला जातो की 4 धामांपैकी 2 धाम म्हणजे गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराची दारं दरवर्षी याच दिवशी उघडतात. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.